आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी महाराष्ट्र राज्याचा 2024-25 अर्थसंकल्प त्या विधिमंडळामध्ये मांडला. माननीय अजितदादा पवार साहेबांनी 10व्यांदा अर्थमंत्री म्हणून या महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्प आज त्यांनी मांडला आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थ व नियोजन मंत्री माननीय अजितदादा पवार यांनी आज हा मांडलेला अर्थसंकल्प सर्वजन हिताय सर्वजन सुखाय पंढरीच्या वारीपासून ते शेतकऱ्यापासून ते माझ्या माता भगिनी माझा तरुण युवक महाराष्ट्रातील उद्योजक महाराष्ट्रामधील इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्यांना गती देणारा विकास आला असा हा अर्थसंकल्प आज माननीय अजितदादा पवारांनी मांडला. पंढरीची वारी मी याच्यासाठी म्हणालो की पहिल्यांदाच मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ याची स्थापना करण्यात आली आणि वारीमधील मुख्य दिंडीमध्ये सामील होणाऱ्या दिंडींना 20,000 रुपयाचं अनुदान हे महाराष्ट्र शासन देते. त्याचप्रमाणे माझ्या माता भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आज घोषित करण्यात आली. माझ्या प्रत्येक 21 वर्षापासून 60 वर्षापर्यंतच्या माझ्या माता भगिनींना दरमहा 1500 रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजे ज्याला आपण डायरेक्ट बँक ट्रान्सफर म्हणतो ह्या पद्धतीने अनुदान हे महाराष्ट्र शासन देणार आहे. जवळजवळ 46,000 कोटीचं त्यासाठी लागणारी तरतूद ही महायुतीच्या सरकारनी केलेली आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जवळजवळ 52 लाख कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. वर्षातून 3 गॅस सिलेंडर हे महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणार आहेत. हा देखील एक माझ्या माता भगिनींसाठी क्रांतिकारी निर्णय हा शासनाने घेतलेला आहे. त्याचप्रमाणे पिंक रिक्षा म्हणजे 17 शहरांमध्ये जवळजवळ 10,000 पिंक रिक्षा ह्यासाठी अनुदान हे महाराष्ट्र शासन देणार आहे. महिलांच्या आरोग्यासाठी भरीव अशी आर्थिक तरतूद ह्या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे. माझ्या माता भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजेत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना महिला उद्योजकांसाठी आज आणण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना आधार देण्याचं काम या महायुती सरकारने केलेलं आहे. माझ्या बळीराजाला जो माझा अन्नदाता आहे त्याच्यासाठी जवळजवळ ज्यांच्याकडे 7.5 हॉर्सपॉवर पेक्षा कमीच्या मोटर्स आहेत अशा 44 लाख शेतकऱ्यांना मुफ्त वीज पुरवठा ह्यापुढे शासन करणार आहे. हा खूप मोठा दिलासा माझ्या बळीराजाला दिलेला आहे. केंद्राकडनं नमो किसान योजना आहे त्याच्यामध्ये भागीदार हे महाराष्ट्र शासन देखील आहे आणि दर महिन्याला जवळजवळ 92 लाख शेतकऱ्यांना नमो किसान योजनेमार्फत आर्थिक मदत हे महाराष्ट्र शासन देत असतं.
दुधाला 5 रुपये लिटर मागे अनुदान हे शासनाने दिलेलं आहे. सोयाबीनसाठी कापसासाठी 5,000 रुपये एकर 2023-24 केंद्र राज्य सरकारने आज घोषित केले. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव मिळावा यासाठी जवळजवळ 5,000 कोटीची तरतूद या शासनाने केलेली आहे. युवकांसाठी एक अभिनव योजना, म्हणजे जो माझा तरुण मित्र शिकल्यानंतर ज्याला ॲप्रेंटिशिप करत असेल तो ॲप्रेंटिशिप करत असताना महिन्याला 10,000 रुपये अशा 10 लाख युवकांना महाराष्ट्र सरकार हे ॲप्रेंटिसशिपच्या वेळेला अनुदान देणार आहे. जवळजवळ 10,000 कोटीची तरतूद ही ह्या बजेटमध्ये केलेली आहे. ठाणे शहरासाठी बोलायचं झालं तर ठाण्याचा जो सागरी रस्ता आहे, म्हणजे माजिवड्यापासून बाळकुंपासून ते गायमुखपर्यंत जवळजवळ 3,000 कोटीची ह्या योजनेसाठी तरतूद करण्यात आलेली आहे. 2027-28 हा रस्ता पूर्ण होईल अशा प्रकारचं त्याचं नियोजन केलेलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खूप मोठी आर्थिक तरतूद ह्या सरकारने केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे वॅट जो मुंबई महापालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल, नवी मुंबई महानगरपालिका असेल, डिझेलवर 24% वॅट होता, तो 21% जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे हा या तिन्ही महानगरपालिकेमध्ये करण्यात आलेला आहे. पेट्रोलमध्ये जवळजवळ 65 पैशांनी पेट्रोलचे रेट लगेच कमी झालेले आहेत. आणि म्हणून आजचं हे जे बजेट महायुतीचे आमचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी जे सादर केलं, राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस या तिन्ही नेत्यांचे मनापासून आभार आम्ही मानतो. सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय, सर्वसमावेशक पंढरीच्या वारीपासून ते महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसापर्यंत दिलासा देणारा आजचा हा अर्थसंकल्प आहे. आता असं आहे ना की अंमली पदार्थ काय केवळ महाराष्ट्रामध्ये होत नाहीत, विकले जात नाहीत, ते बेंगलोरलाही होतात, ते चेन्नईलाही होतात, ते हैदराबादलाही होतात, ते दिल्लीलाही होतात. इथलं गृह खातं संवेदनशील आहे. अशी कुठलीही घटना घडल्यानंतर गृह खातं माननीय गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्वरित राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्वरित ॲक्शन घ्या अशा प्रकारचे आदेश सर्व पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना दिले. त्यामुळे सरकार जर संवेदनशील नसेल या प्रश्नाकडे तर बोलणं उचित आहे. सरकार संवेदनशील आहे. सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये उडता पंजाब महाराष्ट्राचं होऊ देणार नाही. पेट्रोल आणि डिझेल हे GST खालती नाही आहे, त्यामुळे वॅट याच्यावर अवलंबला जातो जो प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळा आहे. महाराष्ट्रा व्यतिरिक्त ज्या 3 महापालिकांची मी नावं घेतली इथे आपल्याकडे डिझेलवरती वॅट 24% होता आणि बाकी महाराष्ट्रामध्ये तो 21% होता. त्यामुळे ठाणेकर असेल, नवी मुंबईकर असेल, मुंबईकर असेल यांना अतिरिक्त 3% वॅट डिझेलवरती भरावा लागायचा, तो आज सरकारने कमी केलेला आहे. 65 पैशाचा दिलासा हा पेट्रोलमध्ये दिलेला आहे. मला मान्य आहे की सामान्य लोकांना ह्याच्यातनं नक्कीच फायदा होईल, पण लोकांच्या अपेक्षा जास्त आहेत. ह्याबद्दल देखील सरकार सकारात्मक आहे. जे केंद्राचे निकष आहेत की तुमच्या GDP एवढं % तुमच्यावर फिस्कल डेफिसिट असू शकतात, ते कुठेही रेशिओज आपले बदलत नाही आहेत. अत्यंत जबाबदारीने माननीय अजितदादा पवार साहेबांनी सांगितलं की ज्या काही घोषणा आम्ही केलेल्या आहेत या संपूर्णपणे ह्याची आर्थिक तरतूद आम्ही केलेली आहे. राज्याची आर्थिक घडी कुठेही विस्कळीत न होता ह्या सर्व योजना क्रियान्वित केल्या जातील. 21-60
21 ते 60 ही वयोमर्यादा आहे, त्याच्यामध्ये लवकरच त्याचे फॉर्म्स निघणार आहेत, त्याचं रजिस्ट्रेशन करून आपल्याला बँक अकाउंट ओपन करायचं आहे आणि दर महिन्याला सरकारकडनं 1500 रुपये आपण ज्याला DBT म्हणतो, डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर, त्या पद्धतीने त्या माझ्या माता भगिनीच्या अकाउंटमध्ये दर महिन्याला ते 1500 रुपये येतील. सोयाबीनला आणि कापसाला पाहिजे तसा भाव मिळाला नाही, त्यामुळे अजूनही शेतकरी नाराज आहे. तसंच त्यांच्याकडे आहे MSP पेक्षा जास्त भाव हा कापसाला आणि सोयाबीनला मिळाला पाहिजे. माझा महाराष्ट्रातला बळीराजा हा खुश राहायला पाहिजे, त्यामुळे त्यांना 2023-24 तर 5000 रुपये प्रति हेक्टर हे अनुदान तर जाहीर केलंच आहे, पण जवळजवळ 5000 कोटीची तरतूद त्यांना चांगल्या प्रकारचा भाव सोयाबीन आणि कापसाला देता येईल यासाठी देखील तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. दिलेली नाही आमच्या मंचावर जे नगरसेवक त्या दिवशी आलेले हे सुखुशीने आलेले, पण स्वतःच्या मतदारसंघामध्ये आपल्या पायाखालची वाळू सरकत चालल्यानंतर कुठल्या, म्हणजे मी बरेच वेळा PA कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण अजितदादांनी वेळ दिलेली. आपण देवगिरीला गेलात तर प्रत्येक येणाऱ्या आमदाराला अजितदादा भेटतात, आपण मंत्रालयामध्ये 6व्या मजल्यावर त्यांच्या कार्यालयामध्ये गेलात तर प्रत्येक आमदाराला काय, प्रत्येक महाराष्ट्रातनं आलेल्या सामान्य माणसाला राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब भेटतात. पण आपल्या अहंकारामध्ये मी त्यांच्या दरवाज्यात जाणार नाही, मतदारसंघाला निधी नाही मिळाला तरी चालेल, याच्यामुळे ते कधीही त्यांच्याकडे मागच्या 1 वर्षामधनं गेलेले नाहीत. खोटं बोल पण रेटून बोल ही त्यांची आजही बजेटचं अर्ध भाषण झाल्यानंतर आपण विधानसभेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग बघू शकता. अर्ध्याहून अधिक भाषण झाल्यानंतर अर्थसंकल्पासारख्या महत्त्वपूर्ण विषयावर देखील आज ते सभागृहामध्ये उपस्थित नव्हते. अजितदादांचं अर्ध भाषण झाल्यानंतर ते सभागृहामध्ये आले आणि आल्यानंतर देखील कॉमेंट्स पास करणं, टिंगल टवाळ्या करणं जी त्यांची नेहमीची सवय आहे, अशा प्रकारचे ते बेंचवर बसून, कारण आम्ही तिथे प्रेक्षक गॅलरीमध्ये होतो, मी स्वतः आज होतो पूर्ण भाषण ऐकायला, त्यामुळे आपण देखील विधानसभेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग काढून बघू शकता की अर्थसंकल्पासारख्या देखील महत्त्वाच्या दिवशी ते वेळेत 2 वाजता ज्यावेळेला अर्थसंकल्प मांडण्यात आला त्यावेळेला ते सभागृहामध्ये नव्हते. याच्यावरनं आपल्या मतदारसंघाच्या विकास कामांबद्दल त्यांना किती गांभीर्य आहे हे दिसून येतं. माझं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष म्हणून स्पष्ट मत आहे, ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कुठेही भेदभाव करू नये, नियम व कायदे सगळ्यांना समान असावेत. जे हॉटेलधारक ज्यांना FL3 लायसन्स आहे, ज्यांचे अनधिकृत बांधकामं आहेत किंवा जिथे हुक्का पार्लर्स आहेत जे वेळेपेक्षा जास्त चालवली जातात, कुठे अंमली पदार्थ विकले जात असतील अशा प्रकारचा संशय जर पोलिसांना असेल तर तिथे कडक कारवाई ही माननीय सौरभ राव यांनी केली पाहिजे, पोलीस आयुक्त माननीय आशुतोष डुमरेजी यांनी केली पाहिजे. भेदभाव या कारवाईमध्ये कुठल्याही प्रकारचा होता कामा नये. आणि जे पोस्टर बुलडोजर बाबा लावलं ह्याच्याबद्दलचं माझं मत वेगळं आहे, कायद्यानी ही कारवाई होत आहे. काही ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये कुठलीही नोटीस न देता ती कारवाई केली गेली, त्यामुळे कोणीच असे बुलडोजर बाबा वगैरे फ्लेक्स लावू नयेत. तेवढी मॅच्युरिटी महायुतीमध्ये नेत्यांना असली पाहिजे. महाराष्ट्र जरी 6व्या क्रमांकावर असला तरी महाराष्ट्रामध्ये येणारी गुंतवणूक, महाराष्ट्राचं भारतीय अर्थकारणामध्ये असलेलं GDP कॉन्ट्रीब्युशन हे 1 नंबरचं आहे. तमिळनाडू ज्याचं आपण उदाहरण देत आहे हे आपल्यापेक्षा कितीतरी मागे आहे, त्यामुळे आपली आर्थिक घडी कुठेही बिघडणार नाही हा महाराष्ट्राला विश्वास मी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री व नियोजन मंत्री माननीय अजितदादा पवारसाहेबांच्या माध्यमातून देतो. आजचा अर्थसंकल्प म्हणजे चादरले तू फटणे खंपाटले म्हणतात. आता ज्यांना अर्थसंकल्पासारख्या महत्त्वाच्या विषयावर चद्दर दिसते त्याच्यावर अधिक मी काय बोलू. 60% कमिशनचं सरकार आहे असं देखील जयंत पाटील म्हणाले.
तर ठीक आहे, विरोधकांना आज त्यांनी मुद्द्यावर बोलावं ना की आम्ही आणलेली कुठली योजना ही महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देणारी नाही आहे का, त्यांचा विरोध आहे का? महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी शासनाने आणली महायुतीच्या, त्याला त्यांचा विरोध आहे का? 52 लाख कुटुंबांना 3 सिलेंडर वर्षातनं महाराष्ट्र शासन देईल, याला त्यांचा विरोध आहे का? पिंक रिक्षाला त्यांचा विरोध आहे का? युवकांना अप्रेंटिसशिप करताना 10,000 रुपये मिळणार, त्याला विरोध आहे का? 44 लाख शेतकऱ्यांना 7.5 HP खालची मोटर असेल तर त्यांना मुफ्त वीज आहे, ह्याला त्यांचा वीज पुरवठा, ह्याला त्यांचा विरोध आहे का? त्यामुळे त्यांनी मुद्द्यावर बोलावं. मुद्दे नसल्यामुळे हे चद्दर नी बेरोजगार म्हणजे काय महाराष्ट्र खालती घसरत चाललं असे सगळे मुद्दे ते समोर आणतात. आता आज ज्या वेळेला ते बाईट देत होते त्या विधिमंडळामध्ये मी पण होतो की नक्की ह्या अर्थसंकल्पामधच्या विरोधात बोलायचं काय हे त्यांना सुचत नव्हतं. हा अर्थसंकल्प पंढरीच्या वारीमध्ये जाणाऱ्या माझ्या वारकऱ्यांसाठी आहे, हा माझ्या लाडक्या बहिणीसाठी आहे, ही माता भगिनी जी गॅसवर रोज आपल्याला आपल्या घरातील लोकांसाठी अन्न शिजवते ते 3 सिलेंडर वर्षामधनं महाराष्ट्र शासन देणार आहे. पिंक रिक्षाची योजना आणलेली आहे, तरुणांसाठी स्टायपेंड अप्रेंटिसशिप करत असताना आणलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम या अर्थसंकल्पाने केलेलं आहे. आणि माननीय अजितदादांनी स्पष्टपणे आपल्या भाषणामध्ये सांगितलं की ह्यासाठी लागणारी संपूर्ण आर्थिक तरतूद महाराष्ट्राची आर्थिक घडी कुठेही न बिघडता आम्ही केलेली आहे. आम्ही जाहीर केलेली कुठलीही घोषणा ही फसवी नसून त्या लवकरात लवकर कार्यान्वित होतील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर 1 जुलैपासूनच कार्यान्वित होणार आहे, त्यामुळे विरोधकांनी केलेले आरोप हे नैराश्यातनं आहेत हे आपल्याला स्पष्टपणे जाणवतं. आता कसं आहे, स्वतःचं जे चांगलं आणि दुसऱ्याचं जे काळटं. आपण 15 वर्ष आमदार आहात, आपण महायुती महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होतात, 2014 देखील 6 महिन्यासाठी आपण मंत्री होतात. त्यावेळेला आपण आमदार म्हणून आणलेला निधी, मंत्री म्हणून आणलेला निधी हा आपण कळवा मुंबऱ्यातील मतं विकत घेण्यासाठी आणला होता का? म्हणजे आम्ही निधी आणला तर मतदारांना विकत घेण्यासाठी, आणि तुम्ही 15 वर्षामध्ये निधी आणलात तर तो विकासासाठी. त्यामुळे वैफल्यग्रस्त डॉक्टर जितेंद्र आव्हाड झालेले आहेत, त्यांना वाटलं देखील नव्हतं की अशा प्रकारचा निधी महायुतीचं सरकार, कारण ते वारंवार मुंबऱ्यामध्ये अल्पसंख्याक समाज आहे म्हणून युती सरकार निधी देणार नाही अशा प्रकारचे आरोप कायम ते करत आले. पण लोकसभा निवडणुकीमध्ये कळव्या मुंबऱ्यामध्ये महायुतीचे खासदारकीचे कल्याणचे आमचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मताधिक्य नसताना देखील महायुतीच्या सरकारने कळव्या मुंबऱ्याचा विकास झाला पाहिजे म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये 50 कोटीचा निधी दिला. आम्हाला विश्वास आहे की मी आणि माझे सहकारी प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, तिथले आमचे सगळे स्थानिक नगरसेवक यांनी अजून निधीची मागणी माननीय अजितदादांकडे आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये अजून भरघोस निधी मुंबऱ्या कळव्याच्या विकासासाठी नक्कीच महायुतीचं सरकार देईल. 2 कोटीची ऑफर देखील नगरसेवकांना. आता असं आहे ना की अंमली पदार्थ काय केवळ महाराष्ट्रामध्ये होत नाहीत, विकले जात नाहीत, ते बेंगलोरलाही होतात, ते चेन्नईलाही होतात, ते हैदराबादलाही होतात, ते दिल्लीलाही होतात. इथलं गृह खातं संवेदनशील आहे, अशी कुठलीही घटना घडल्यानंतर गृह खातं माननीय गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्वरित राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्वरित ॲक्शन घ्या अशा प्रकारचे आदेश
सर्व पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तानं दिले. त्यामुळे सरकार जर संवेदनशील नसेल या प्रश्नाकडे तर बोलणं उचित आहे. सरकार संवेदनशील आहे. सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये उडता पंजाब महाराष्ट्राचं होऊ देणार नाही. म्हणून माझं स्पष्ट मत आहे ना की राष्ट्रवादीची ही स्पष्ट भूमिका आहे की महापालिका आयुक्त सौरभ राव आणि पोलीस आयुक्त आशुतोषजी डुमरे यांनी सगळ्यांना समान न्याय देऊन जे अनधिकृत आहे, जे कायद्याच्या चौकटीत बसत नाही, अशा सगळ्यांवर कारवाई केली पाहिजे.